मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, केंद्रामध्ये किंवा केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता 10% आरक्षण हे जाहीर केलेलं आहे आणि तशा प्रकारचं बिलसुद्धा लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये मंजूर करून त्यावर आपल्या देशाचे राष्ट्रपती यांची स्वाक्षरी सुद्धा झालेली आहे आणि हे जे आरक्षण दिले गेलेलं आहे ते आता कायद्यामध्ये रूपांतरित झालेलं आहे. तर हे आरक्षण आता जेवढे काही भाजप प्रणित राज्य आहेत तेथील मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यामध्ये देण्याचा घोषणा केलेल्या आहेत. यामध्ये आजपासून म्हणजे 14 जानेवारी 2019 पासून गुजरात राज्यामध्ये या 10% आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि गुजरात हे देशातील पहिलं राज्य या 10% आरक्षणाचा लागू करणारं राज्य म्हणून आपण त्याला घोषित झालेलं आहे किंवा त्यांनी या आरक्षणाची सुरुवात केलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे की ते सुद्धा तातडीने या आरक्षणाची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये करणार आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये मेगा भरतीचे वारे वाहू लागलेले आहेत. मेगा भरतीला सुरुवात झालेली आहे. यामध्ये मुख्यत्वे करून कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक या पदांच्या जाहिराती जवळपास 1450 जागांकरता जाहिराती ह्या वेगळ्या विभागाच्या आलेल्या आहेत. बांधकाम विभागामधील सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जाहिराती आलेल्या आहेत. कृषी विभागामध्ये जलसंधारण अधिकाऱ्यांची जाहिरात आलेली आहे. त्यानंतर वन विभागाची सुद्धा एक जाहिरात आलेली आहे 900 जागांकरता. तसेच इतर विभागाच्या सुद्धा जाहिराती ह्या सध्याच्या स्थितीमध्ये सुरू आहेत आणि यामध्ये शिक्षक भरती सुद्धा सुरू आहे. पवित्र पोर्टलवर बऱ्याचशा मित्रांनी जवळपास 1,75,000 विद्यार्थी यामध्ये सहभागी आहेत, त्यांनी सुद्धा पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. तर शिक्षक भरती आणि इतर मेगा भरती अजून जिल्हा परिषद, महसूल विभाग, पोलीस विभाग म्हणजेच गृह विभाग यांच्या जाहिराती येणं बाकी आहे. त्याचबरोबर एमपीएससीची राज्य समितीची सुद्धा जाहिरात आलेली आहे. त्यानंतर मराठा आरक्षण लागू झाल्याच्या नंतर पुन्हा सुधारित जाहिरात आलेली होती. तर मराठा आरक्षण त्याचबरोबर हे 10% आरक्षण याचा परिणाम हा मेगा भरतीवर कशा प्रकारे पडू शकतो, त्याचबरोबर एमपीएससीच्या ज्या जाहिराती येतील त्यावर सुद्धा कशा प्रकारे परिणाम याचा असू शकतो याबद्दलची चर्चा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आज जे आपल्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे त्याबद्दलची माहिती आज आलेल्या वर्तमानपत्रातील जी बातमी आहे ती सुद्धा आपल्याला बघायची आहे. गुजरातमध्ये आजपासून हे आरक्षण लागू झालेलं आहे आणि गुजरात हे देशातील पहिलं राज्य यामुळे ठरलेलं आहे, त्याबद्दलची बातमी सुद्धा जाणून घ्यायची आहे. सर्व बातम्यांवर आपल्याला सविस्तर एकदा बातम्या बघितल्याच्या नंतर आपण याच्यावर चर्चा करूया की कशा प्रकारे मेगा भरतीवर परिणाम याचा पडणार आहे आणि नंतर मेगा भरतीचं भविष्य हे काय असेल. परंतु जे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, परंतु इतर प्रवर्गातील मित्रांनी सुद्धा नाराज होण्याचं काहीही कारण नाही. कारण या सर्व घटकांना खरंच आरक्षणाची गरज होती आणि हे आरक्षण आर्थिक निकषावर दिलं जाणार आहे. ज्यांचं उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व घटकांना हे आरक्षण दिलं जाणार आहे. त्याचे बरेचसे नियम आहेत. तर या सर्वांकरता ही आनंदाची गोष्ट बाब आहे. परंतु भरती जरी लांबेल तरी भरती ही होणारच आहे. परंतु यांना सुद्धा जसं मराठा आरक्षणामध्ये मराठा बांधवांना सामावून घेतलं गेलेलं आहे तसं यांना सुद्धा सामावून घेतलं गेलं पाहिजेत. त्याकरता शासनाची भूमिका आहे आणि कोणत्याही प्रवर्गाला आता निवडणुका आहेत आगामी काही दिवसामध्ये आणि कोणत्याही प्रवर्गाला नाराज करणं हे शासनाच्या साठी फायद्याचं नाही आहे. त्यामुळे सर्वांना दिलं आरक्षण आता देण्याच्या मागचा उद्देशच हा होता की निवडणुका लोकसभेच्या लागणार आहेत, त्याचबरोबर विधानसभेच्या लागणार आहेत आणि यामध्ये सर्व जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की गुजरातमध्ये पटेल आंदोलन झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं आरक्षण झालेलं आहे, नंतर गुज्जरचं आरक्षण झालेलं आहे, त्यानंतर जाट समुदायाने सुद्धा आंदोलन केलेले आहेत, जाट समुदायाने केलेले आहेत, पटेल समुदायाने आरक्षणासाठी आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये केलेले आहेत. तर या सर्व
घटकांना नाराज करणं हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्यासाठी अतिशय धोक्याचं होतं, त्यामुळे तातडीने हे आरक्षण कायद्याच्या स्वरूपामध्ये रूपांतरित करण्यात आलेलं आहे आणि त्याबद्दलची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. मित्रांनो शेवटपर्यंत राहा, कारण माहिती आपल्याला संपूर्ण घ्यायची आहे आणि अधिकृत माहिती घेतल्याच्या नंतर आपण याच्यावर चर्चा करूया. तर मित्रांनो बघा, आजचीच बातमी आहे, 10% आरक्षणाची राज्यात तातडीने अंमलबजावणी अशा आशयाची ही लोकसत्ताची बातमी आहे. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांना दिलेल्या 10% आरक्षणाची महाराष्ट्रात तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताला सांगितलेले आहे. राज्यात महाभरतीची प्रक्रिया सुरू असून त्यातही हे आरक्षण लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, त्यामुळे ही महाभरती पुढे ढकलण्यात येण्याची दाट शक्यता आहे अशी बातमी ही लोकसत्ताची आहे. यावर सविस्तर प्रकाश टाकणारी दुसरी बातमी आहे, आर्थिक दुर्बल आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी. मित्रांनो आपण सर्व बातम्या बघूया नंतर यावर चर्चा करूया. आर्थिक दुर्बल आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी महाराष्ट्राबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण. तर एकावेळी एकाच आरक्षणाचा लाभ असं सुद्धा इथे म्हटलेलं आहे. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना दिलेल्या 10% आरक्षणाची महाराष्ट्रात तातडीने अंमलबजावणी केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताला सांगितलेले आहे. ही अंमलबजावणी कशी करायची याचे कायदेशीर पैलू तपासण्याच्या सूचना विधी व न्याय विभागाला दिल्या असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. राज्य सरकारची महाभरतीची प्रक्रिया सुरू असून त्यातही आरक्षण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, त्यामुळे ही महाभरती काही दिवस पुढे ढकलण्याचीही शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये 10% आरक्षण देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. म्हणजेच हा निर्णय मित्रांनो भाजपचा आहे, नरेंद्र मोदीचा आहे आणि जेवढे भाजप प्रणित राज्य आहे त्यामध्ये हे 100% आरक्षण लागू होईल यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. तर आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याबाबतची विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यावर राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. राज्यात त्याच्या अंमलबजावणीसाठी तातडीने पावले टाकण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिलेल्या आहेत आणि हे आरक्षण स्वतंत्र नसून समांतर स्वरूपाचे आहे. खुल्या जागामध्ये 10% जागा आर्थिक दुर्बल घटकांना दिल्या जातील. राज्य सरकारच्या सेवेत 2 वर्षात 72,000 जागा भरल्या जाणार असून महाभरतीची प्रक्रिया सुरू आहे आणि या प्रक्रियेला अजून अंतिम स्वरूप न दिले गेल्याने 10% आरक्षणाची अंमलबजावणी त्यातही करण्याचा सरकारचा विचार आहे. अजून भरती प्रक्रिया सुरू व्हायची आहे, काही विभागाच्या जाहिराती आलेल्या आहेत. अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे आणि राज्य शासन यामध्ये नक्कीच 10% आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देऊ शकतं. एकावेळी एकाच आरक्षणाचा लाभ, मराठा समाजाला 16% स्वतंत्र आरक्षण असून आर्थिक दुर्बल घटकांचे समांतर 10% आरक्षण मिळण्यासही या समाजातील व्यक्ती पात्र आहेत. मात्र एकावेळी एकाच आरक्षणाचा लाभ घेता येईल अशी 8 देऊन भरती प्रक्रिया राबविण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे संबंधितांनी सांगितले आहे. वैद्यकीय अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्येही 10% आरक्षण दिले जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केलेले आहे. तर मित्रांनो आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की हे 10% जे आरक्षण दिले जाणार आहे ते समांतर स्वरूपाचं आरक्षण असणार आहे. म्हणजेच यामध्ये जे असे उमेदवार राहतील की त्यांचं 8 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्नही कमी आहे आणि हे समांतर आरक्षण आहे, सामाजिक आरक्षण नाही आहे याची नोंद घ्यायची आहे. सामाजिक आरक्षण म्हणजे जात प्रवर्गावर आधारित असलेलं आरक्षण म्हणजे सामाजिक आरक्षण. जसं SC ST OBC हे झालं सामाजिक आरक्षण. परंतु समांतर आरक्षण यामध्ये 10% आरक्षण हे राहणार आहे. यामध्ये समांतर आरक्षणाचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर महिला, यानंतर अपंग किंवा खेळाडू, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त हे सर्व समांतर आरक्षणामध्ये येतात. त्याप्रमाणेच हे 10% आरक्षण हे दिले जाणार आहे. तर आरक्षण घटनात्मक पातळीवर टिकणे अशक्य असं म्हणतात शरद पवार, त्यांचे सुद्धा स्टेटमेंट इथं आलेलं आहे बघा. यानंतर राहिलेल्या याच बातमीकडे जाऊया. राज्यात हे आरक्षण लागू करण्यासाठी केंद्राच्या धर्तीवर राज्य विधिमंडळात विधेयक सादर करावायचे की अधिसूचना काढून ते लागू करायचे याबाबत अभ्यास करण्याच्या सूचना विधी व न्याय विभागाला देण्यात आलेल्या आहेत. महाभरतीमध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण देण्यात आलेले असून उच्च न्यायालयात त्याला आव्हान दिल्याने तो निर्णय झाल्यावर उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येतील. तोपर्यंत महाभरतीची प्रक्रिया ही पूर्ण केली जाणार आहे. पण 10% आरक्षण द्यावयाचे झाल्यास पात्र उमेदवारांना कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी असल्याबाबत
व मालमत्ते संदर्भात तहसीलदारांचा दाखला सादर करावा लागणार आहे, कारण यामध्ये 8 लाखाचं वार्षिक उत्पन्न आणि मालमत्ता यावर सुद्धा निकष दिलेले आहेत. शेती, घर हे बरेचसे निकष आहेत आणि ते सर्व निकष जर पूर्ण करत असाल तरच आपल्याला 10% आरक्षण मिळणार आहे. त्यासाठी काही महिन्याचा कालावधी हा द्यावा लागेल आणि तोपर्यंत महाभरती प्रक्रिया पुढे ढकलावी लागेल. त्याचे परिणाम कोणते होतील याबाबत शासकीय वर्तुळात विचार विनिमय सुरू आहे असे सूत्रांनी सांगितलेले आहे. तर मित्रांनो, यावरून स्पष्ट होत आहे की महाभरती ही पुढे ढकलली जाणार आहे. तर बघा, गुजरात ठरले आर्थिक मागासाच्या आरक्षणासाठी आरक्षणाची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य. घटनादुरुस्तीद्वारे सुवर्णामधील गरिबांना 10% आरक्षण देणारा कायदा संमत झाल्यानंतर हे आरक्षण पहिल्यांदा गुजरात सरकारने लागू केले आहे आणि मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. दरम्यान महाराष्ट्रातही आरक्षण लवकरच लागू होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहराज्यात रविवारी पहिल्यांदा या आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे, त्यामुळे खुल्या वर्गातून गरिबांना उच्च शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण 14 जानेवारी पासून लागू होणार असल्याचे रुपाणी यांनी सांगितले आहे. या नव्या आरक्षणाच्या अंमलबजावणीमुळे राज्यात 10% आरक्षणाबरोबर 7% SC, 15% ST आणि 27% OBC साठी आरक्षण लागू होणार असल्याचे रुपाणी यांनी सांगितले आहे. तर गुजरात हे पहिलं राज्य ठरलेलं आहे हे आरक्षण लागू करण्यासाठी. तर मित्रांनो, याची इम्पॅक्ट बघा. बातमी एक आहे, शिक्षकांची पदभरती लांबणार. तर ही बातमी जी दिलेली आहे ही बातमी या 10% आरक्षणाच्या जेव्हा लागू झालेला आहे त्याच्या बेसिसवरच दिलेली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त असलेल्या जागावर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची पदभरती करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. परंतु 22 जानेवारीला विभागाकडून पदभरतीची जाहिरात काढायची आहे. मात्र केंद्र सरकारने सवर्णांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन राज्यांनाही या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश हे दिलेले आहेत असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शाळांना नव्याने रोस्टर तयार करण्याची प्रक्रिया ही करावी लागणार आहे. असे झाल्यास राज्यात शिक्षकांची पदभरती पुन्हा एकदा लांबणार असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. शिक्षण विभागाच्या मते शिक्षकांचे समायोजन पूर्ण झालेले आहे. तर मित्रांनो, शिक्षक भरती सुद्धा लांबणार आहे. तर सर्वसाधारणपणे अशी स्थिती आहे. तर याचा परिणाम हा कशा प्रकारे होणार आहे आणि किती दिवस यासाठी लागतील यावर आता आपण चर्चा करूया. तर मित्रांनो, जर हे 10% आरक्षण लागू झालं तर बऱ्याचशा बाबी ज्या करावी लागतील. जर हे आरक्षण कशा प्रकारचं आहे ते सुद्धा बघावं लागेल, कारण समांतर आरक्षण आहे असं म्हटलेलं आहे, परंतु काही ठिकाणी हे सामाजिक आरक्षण आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळे हे आरक्षण नेमकं कशा प्रकारचं आहे हे सुद्धा अजून निश्चित नाही. परंतु जर हे आरक्षण द्यावायचं असेल तर आता सर्व विभागांना पुन्हा एकदा बिंदू नामावली ही तयार करावी लागेल. बिंदू नामावली किंवा रोस्टर ज्याला आपण म्हणतो, आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण जेवढ्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागेवर नेमके 10% आरक्षणाच्या जागा किती असतील आणि कोणत्या बिंदूवर त्या आरक्षण द्यायचं आहे त्यासाठी बिंदू नामावली तयार करावी लागेल. बिंदू नामावली तयार केल्याच्या नंतर त्या बिंदू नामावलीला मागासवर्गीय जे कक्ष असतं, आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून त्या रिक्त जागेला, त्या बिंदू नामावलीला परमिशन घ्यावी लागेल आणि त्या विभागाला, संबंधित विभागाला हे सर्व काम करावं लागेल. पुन्हा एकदा हा ढाचा चेंज होणार आहे. जो बिंदू नामावलीचा ढाचा होता तो पुन्हा एकदा चेंज होईल आणि त्यानंतर मागासवर्गीय मागासवर्गीय कक्षाकडून किंवा आयोगाकडून त्याला मंजुरी मिळाल्याच्या नंतर त्या रिक्त जागा ह्या कन्फर्म होतील आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा क्लेम हा राहणार नाही. त्यामुळे याला बराचसा वेळ हा लागणार आहे. तसेच राज्य शासनाला जर हे 10% आरक्षण लागू करायचं असेल तर राज्य शासनाला अशा प्रकारचा शासन निर्णय GR काढावा लागेल. त्यामध्ये बिंदू मेन्शन करावी लागतील, आरक्षण कशा प्रकारे दिलं जाईल त्याची प्रोसेस कशी असेल, बिंदू नामावली कशा प्रकारे भरावी याबद्दलची मार्गदर्शक सूचना या शासन निर्णयामध्ये द्याव्या लागतील. आणि जोपर्यंत शासनाचा निर्णय येणार नाही, आधी सूचना येणार नाही, तोपर्यंत हे आरक्षण राज्यामध्ये लागू होणार नाही. त्यामुळे प्रशासकीय स्तरावरून सुद्धा याला बराचसा वेळ लागणार आहे. हा शासन निर्णय आल्याच्या नंतर संबंधित विभागाला बिंदू नामावली ही मागासवर्गीय आयोगाकडून, मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घ्यावी लागेल, मान्यता घ्यावी लागेल, जागा निश्चित करून घ्याव्या लागतील. पुन्हा एकदा जागा ह्या कमी जास्त होतील आणि यामध्ये बराचसा वेळ लागू शकतो. जवळपास यामध्ये 1.5 ते 1.5 महिना हा
लागण्याची दाट शक्यता आहे. तोपर्यंत प्रक्रिया ही सुरू राहील, परंतु 1.5 महिना यामध्ये निश्चित लागेल. मार्चच्या शेवटचा आठवडा किंवा पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकाची आचारसंहिता ही लागणार आहे. मग अशा स्थितीमध्ये भरती होईल का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. राज्यामध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुका भाजप प्रणित आपलं राज्य आहे, भाजपचं सरकार आहे. केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. केंद्राचा मूळ आहे की लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुका ह्या एकत्रित झाल्या पाहिजेत. जर या दोन्ही निवडणुका एकत्रित झाल्या तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये आचारसंहिताही लागणार आहे, म्हणजे आहे. अशा स्थितीमध्ये ही भरती अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरी ही प्रक्रिया पूर्ण झाली किंवा अडकली तर निवडणुकीच्या नंतरच ही सर्व भरती प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आणि हे आरक्षण कोणत्याही स्थितीमध्ये भाजप आपल्या राज्यामध्ये जेथे जेथे भाजपचं सरकार आहे तेथे लागू करेल, यामध्ये शंका नाही आहे. आणि हे आरक्षण सर्व जे आर्थिक दुर्बल आहेत त्यांना द्यायचं आहे. त्यासाठीच एवढ्या लवकर हे आरक्षण लागू केलेलं आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर हे आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे राज्यामध्ये हे आरक्षण लागणार आहे. जवळपास 1.5 ते 2 महिना भरती लांबण्याची शक्यता आहे. ही शक्यता आहे मित्रांनो, ही पॉसिबिलिटी आहे. आपलं जर मत असेल तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला काय वाटतंय की खरंच याचा इम्पॅक्ट, याचा परिणाम हा मेगा भरतीवर कशा प्रकारे होईल ते सुद्धा आपण सांगा. आणि राहिला प्रश्न जो कृषी सेवक किंवा कृषी विभागाच्या वन विभागाच्या आणि MPSC च्या ज्या जाहिराती आलेल्या आहेत त्या जाहिरातीमध्ये सुद्धा हे आरक्षण लागू होणार आहे. जरी जाहिराती आता काही दिवसा अगोदर आलेल्या असतील तरी सुद्धा राज्य शासनाने जर ठरवलं तर यामध्ये सुद्धा हे आरक्षण लागू होणार आहे, कारण ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे. आणि हे आरक्षण द्यायचं असले तर तेवढी काही मोठी गोष्ट नाही आहे. त्यामुळे या सर्व भरतीला हे आरक्षण लागू होणार आहे. मागच्या भरतीला सुद्धा हे आरक्षण लागू होऊ शकतं. ज्या जाहिराती आलेल्या आहेत, राज्य सेवेची जाहिरात आलेली आहे, कृषी सेवकची आलेली आहे, अभियंत्याची जाहिरात आलेली आहे, वन विभागाची जाहिरात आलेली आहे, याला सुद्धा हे आरक्षण लागू शकतो. त्याचबरोबर आगामी काही दिवसामध्ये ST महामंडळाच्या जाहिरात येणार आहेत, पोलीस विभागातील जाहिराती, पोलिसांच्या जाहिरात येणार आहेत. त्यानंतर महसूल विभागाच्या जाहिराती येणार आहेत, जिल्हा परिषदेच्या जाहिराती येणार आहेत. या सर्व जाहिरातीला सुद्धा हे आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे याचा परिणाम अशा प्रकारे होऊ शकतो आणि सर्वांना हे आरक्षण लागू व्हावं हाच राज्य शासनाचा मानस आहे. आणि अशा प्रकारे परिणाम हा मेगा भरतीवर होऊ शकतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना विनंती आहे, नक्कीच आपण एक अभ्यासू आहात, हुशार आहात, रोज वर्तमानपत्र आपण बघता, एक समाजाचे आपण एक घटक आहात. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे भविष्य घडवणारे आपण या देशाचे भविष्य आहात. त्यामुळे नक्कीच आपल्या कमेंटसुद्धा आम्हाला जाणून घ्यायचे आहेत. नक्की आपल्याला काय वाटतंय की या आरक्षणाचा कशाप्रकारे परिणाम हा मेगा भरतीवर होऊ शकतो, त्याबद्दल आपले मत नक्की कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. संपूर्ण महाराष्ट्रातील मित्रांपर्यंत आपलं मत पोहोचवा. आपल्याला काय वाटतंय ते कमेंट्स करत असताना आपण जी भाषा वापरणार आहोत मित्रांनो, ती भाषा आपल्याला शोभेल अशी वापरा, एवढीच आपल्या सर्वांकडून मी एक आशा बाळगतो. मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तर्फे मनपूर्वक आभार, धन्यवाद.